साहेब मला बोलवलेलं होतं. हो मॅडम. काय झालं मॅडम, मला का बोलवलेलं? मी मॅडम त्या जगदाळ्याची त्या बसमध्ये ज्या बाबांची डेथ झाली होती ना, रिसॉर्टवर आपल्याला ज्यांचं कार्ड सापडलं होतं त्यांची बायको. हो आलं लक्षात. माझ्या नवऱ्याचा जीव घेणारा माणूस सापडला काय हो मॅडम, त्याला म्हणावं असं कसं केलंस बाबा, माझं घरदार सगळं उद्ध्वस्त झालं. आजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला शोधतोय, म्हणूनच तुमची मदत हवी आहे. या आपण माझ्या कॅबिनमध्ये बसून बोलूया. या बस. आजी मला सांगा, जेव्हा बाबाचं असं झालं तेव्हा ते कुठून येत होते? मुंबईला गेलं होतं, तिकडनंच येत होत. त्यांचा कोणी दुश्मन? नाही ग पोरी, भजन कीर्तनात रमणारा नवरा होता माझा, कुणीही बी नव्हतं त्याच्या वाईटावर. बर तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं असेल त्यांचा खून, किंवा खुनामागचं काय कारण असू शकतो? पैशासाठीच केलं असणार, कोण कशासाठी करल, मुंबईला मालाचं पैसा नाही गेलं होत, कुणीतरी लुटून नेलं. काय होय, मालकानं मुंबईला पैसा नाही पाठवलं होत, ह्याच पैशानं घात केला माझ्या नवऱ्याचा. घरात नातवासनी काय बी खायला नव्हतं, म्हणलं मुंबईस न येतो, नातवासनी सांगितलं येताना मी खायला आणतो, पण नातवांच्या परत पोहोचलं बी नाही. आजी तुम्ही रडू नका आणि अजिबात काळजी करू नका, जेने तुमच्या नवऱ्याला मारलं असेल ना त्याला मी लवकर शोधून काढेन. तो सापडला तरी माझा नवरा परत मिळणार हाय काय ग पोरी, त्याला पैसा पाहिजे होता तर घेऊन टाकायचा होता, दिला असत माझ्या नवऱ्याला, लई मोठ्या मनाचा नवरा होता माझा, त्याला असे मारायची काय गरज होती. आजी तुम्ही शांत व्हा, तुम्ही आता येऊ शकता, तुमची काही मदत लागली तर तुम्हाला कळवते मी. आजी आजी काय झालं, आजी आजी काय झालं, तुम्ही हे घे पाणी प्या. आजी काय होते? शिकरे गाडी करा लवकर. आजी एक मिनिट. मंगल, ए मंगल, डिंपल आई लवकर. काय व काय झालं? काय व पप्पा? अगं लग्नाची तारीख ठरवल्या, पुढल्या आठवड्यातली आहे. काय सांगता, बरं झालं वया लवकरची तारीख नक्की केली, म्हणजे कसं आता तयारीला लागायला बरं, तशी तयारी चालूच आहे म्हणा आपली. पप्पा तुम्ही लग्नाची तारीख काढली खरं, पण हे डॉक्टरांना विचारलंय का तुम्ही, त्यांना सांगितलंय ना? अगं त्यांना माहितच होतं की आपण दोन आठवड्यातली तारीख धरणार होत होती, आणि बघ आता एक आठवडा गेला बी, लग्नाचा बस्ता बी बांधून झालाय, कसं आहे लगीन लवकर झालेलं बरं. मला सांग डॉक्टर काय नाही म्हणणार आहे तो ग? वय वय दीदी तू लवकर लग्न उरकून टाका. काय दीदी? हा आणि दीदी तू मला मोबाईल द्या रेसा, हा विसरू नकोस. ठीक आहे, ए तो नाही जुना नको मला, मला नवीन पाहिजे. हा मम्मी लग्नात आहे ना, माझी कपडं मीच पसंत करणार, मला एका नाही पाया पडताना जाताना वेगळी कपडे पाहिजेत, हा लग्नाच्या सुरुवातीला वेगळे कपडे, लग्न लागताना वेगळे कपडे, कानपिळ्याच्या कार्यक्रमाला वेगळे कपडे, आणि वरातीत नाचताना वेगळे कपडे पाहिजेत. हा टोहण्या एवढे कपडे नवर द्यावाला त्याच्या लग्नात बी मिळत नाही. वेगळा वेगळा मला मारायचे सेंट.
आपण असं करू, तू जर राहू दे, टोन्याचंच लगीन करून टाकू। वय वय मला चालतंय, मला एक बायको आणा आणि लगीन लावून द्या। मग माझं लग्न होणार, मग बायको आलो आम्ही दोघं खेळतो, असं तसं मी तर एकटाच खेळतोय, ती आली म्हणजे आम्ही दोघं इथं खेळत बसतो। हा टोन्या, ले लगीन करायला निघाला रे, जा दे अभ्यास कर। पप्पा मम्मी मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं, म्हणजे तुम्ही आता लग्नासाठी जे काय कराल ना ते सगळं डॉक्टरांना विचारून करा, नाही तर तुम्हाला माहित आहे ना ते किती चिडत्यात, उगच रागाच्या भरात त्यांनी लगीन नको मोडायला। नाही नाही असं काय बोलू नको बया, जे काय करायचं ना त्यांना विचारूनच करता येईल। सावकाशाची डॉक्टर बसा इथे। काय होत आजींना? यांना चक्कर येते। या आजी तुम्हाला चेक करतो। थांबा थांबा इथे चेक कर। डोळे बघू इकडे बघा। आजी वय झालंय तुमचं, अशक्त पण आलाय तुम्हाला, जेवण वेळेवर करत नसणार ना तुम्ही, तुम्हाला गोळ्या देतो त्या घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, काळजी करू नका। देव तुझं भलं करो बाळा। आजी आता तुम्ही आशीर्वाद दिलाय म्हणजे देव नक्कीच माझं भलं करणार। त्या दिवशी माझ्या नवऱ्याला वी तुझ्यासारखा डॉक्टर भेटला असता तर ते पण वाचले असतं। म्हणजे काय झालं तुमच्या नवऱ्याला? तुम्हाला माहित नाही? नाही मला कसं माहित असणार? नाही पण ते तुमच्या ओळखीचे होते। माझ्या ओळखीचे? हो, त्या दिवशी यांच्या नवऱ्याचं आय डी कार्ड सापडलं होतं बाहेर, आणि बाबू दादा म्हणाले की ते तुमच्या ओळखीचे आहेत। माझ्या ओळखीचं नसेल ते, म्हणजे इथे सापडलं असेल कोणाला तरी, काय क्लिनिक मध्ये कितीतरी पेशंट येत असतात, कोणाचं तरी गडबडीत राहिलं असेल, ते त्यांना सापडलं असेल मेबी। नाही ते म्हणाले होते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाड्यात आले होते ते तेव्हापासून तुमच्या जवळ आहे। मग मुंबईत कोणीतरी माझ्या दवाखान्यात विसरून गेलं असेल। आजी हे पहा, या दोन वेळा गोळ्या घ्यायच्यात, ही सकाळी आणि रात्री जेवणानंतर, आणि ही फक्त रात्री, आणि जेवण वाढवा तुमचं, काळजी घ्या। घशाखाली घास तरी कसा उतरल का, घरात बारकी बारकी नातवंड आहेत म्हणून कस तरी जगायचं। या आजींना देवी सिंग केस संदर्भात चौकशीसाठी बोलवलं होतं। काही दिवसापूर्वी बसमध्ये यांच्या नवऱ्याला विषारी गोळी देऊन खून करण्यात आला होता। एक गोळी आता कायम सारम। काय झालं डॉक्टर? नाही काय नाही, मला खूप वाईट वाटतंय हो, म्हणजे एखादा माणूस एखाद्या माणसाचा जीव कसा काय घेऊ शकतो, मला कोणाचं दुःख भगवत नाही, मला खूप त्रास होतो। आजी हे बघा, तुम्हाला इथून पुढे काहीही लागलं तर तुम्ही मला सांगा, मी तुमच्या मुलासारखाच आहे। एवढं बोललास लय झालं का, नाहीतरी आजकाल कोण कुणासाठी काय करतय? खरंच तू देव माणूस आहेस बघ बाबा। हो आजी हात जोडू नका प्लीज तुम्ही। किती झाले? हो वेळ लागला का मॅडम तुम्हाला? आजीला तपासायचं कुठला नातू पैसे घेतो का? राहू द्या आजी, काळजी। चला आजी सावकाश। ए दीदी
लग्नात आहे का नाही माझे संधी मित्र आले पाहिजेत. बाबू माझ्या ओळखीची बघ किमान 1000 लोक येतील तेवढ्याची नावं लिहून घे. 1000? मग चांगली लाख बरं आली असती पण परत मंत्र्याचा फोन यायचा. आमच्या सभेला एवढी गर्दी होत नाही, तुमच्या कार्यक्रमाला एवढी लोक कशी येत येते म्हणून नको म्हटलं. लाला दादा 3000 माणसं आहे ना, त्यांना बी नको म्हणून सांगा. काय तुम्ही अनवंदी अक्का हाय तेवढं बाय साहेब आणि जास्त लोक नको आहेत आपल्याला. अगं असं कसं म्हणले? अगं हळद लावायला त्या 4-5 बायका पाहिजेच की. मम्मी त्यापेक्षा आपण एक काम करू, हळद आदल्या दिवशी लावू आणि दुसऱ्या दिवशी लगे. हा चालतंय. वंदी अक्का आपण रुखवताची समधी तयारी करू. आणि अव तुम्ही बाजारात गेलं ना रुखवताचं समध सामान घेऊन या. आणि हा त्या कासाराला सांगून या बांगड्या घेऊन ये म्हणून. काय ग मंगले तो अक्का थांबलं वाटतं आता दुखायचं. अव वंदी अक्का तुम्ही एवढा भारी काढा दिला होता ना, लय बरं वाटतंय बघा. आणि माझ्या लेकीचं लगीन आहे, जरा दुर्लक्ष केलेलं बरं. मंगल तू एक काम कर, मला सगळी यादी दे म्हणजे एकदम घेऊन येतो सगळं. वय चालतंय की. बाबू लग्न पत्रिकेत वर मोठ्या अक्षरात माझं नाव टाकायचं, कार्यवाहक. हा पप्पा आणि माझं पण नाव का नाही, सगळ्यांच्या वर पाहिजे, सगळ्यांच्या वर असं मोठ्या अक्षरात समजस दिसलं पाहिजे असं मोठं मोठं. वर नाही सगळ्यात खाली असणार, आमच्या दीदीच्या लग्नाला यायचं. हा शुभंकर राव. डॉक्टर अहो डॉक्टर डॉक्टर मी काय म्हणते, 8 दिवसानंतरची तारीख पक्की केली डॉक्टर. अहो मी काय म्हणते, 8 दिवसानंतरची तारीख पक्की केली लग्नाची, तुमची काय हरकत नाही ना, बोला की लवकर. चालेल. हव आता लागा कामाला, चला पटापट, लय दिवस कमी आहेत आपल्याकडं. आणि झाली का यादी पूर्ण? हा डिंपे तू बी सांग बाई, एकटीला सुधारणार नाही अक्का, वाईस तुमची मदत लागेल बरं का. मंडावळे बिंडावळे आणल्यात ना? वय मला जमल तसं केलंय, पण तुम्ही बी ध्यान द्या जरा. दाजी तुम्ही काय म्हणले, खुर्च्या काय मागू नका बाहेर ना, आपल्याकडे भरपूर खुर्ची हॉटेलची. बरोबर, आता हाय तेवढ्यात भागू आणि बघूयात काय काय करायचं ते कसं. हा मॅडम. हा शिकरे, सुरेश पाटलांच्या केस मध्ये डॉक्टरांचं नाव कसं काय? सुरेश पाटलांचा खून झाला त्यावेळी डॉक्टर त्यांना सतत भेटत होते, चव्हाण साहेबांनी त्यांची चौकशी केली पण त्यावेळी डॉक्टरने सांगितलं दवाखान्यासाठी जागा शोधतोय म्हणून ते भेटत होते. बरं या फाईल मध्ये सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत, डॉक्टरांचे का नाहीत? मॅडम डॉक्टरांचे फिंगरप्रिंट घ्यायचे राहिलेत. घ्यायचे राहिले म्हणजे इतके दिवस कसं काय राहू शकतात? मॅडम त्यांना फिंगरप्रिंट साठी बोलवलं होतं पण त्यांच्या हाताला जखम होती म्हणून फिंगरप्रिंट नाही घेतले. जखम बरी होऊन खूप दिवस झाले शिकरे, या गोष्टींचा फॉलोअप कोण घेणार की ते पण मी सांगायचं का? सॉरी मॅडम. मला उद्याच्या उद्या फिंगरप्रिंट्स हवेत आणि ते फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवा. हो मॅडम. अरे हाताला लावायची मेहंदी नाही, डोक्याला लावायची मेहंदी आहे, ती भिजवते. डोक्याला लावायची म्हणजे तू पण म्हातारी झालीस होय? मला वाटलंच होत की तू म्हातारीच आहेस म्हणून. अगं आत्या तू भांडत होतीस का नाही? त्यावेळेस मला काय वाटलं माहितीये का, की तुला त्या अटक येणार आहे आणि तू मरणार आहेस. मुर्द्या तुला घातलं नेऊन टपऱ्यात, तुला माझ्या मरणावर टपलाय बर. मी नाही मरायची लवकर, आणि ही मेहंदी मी डोक्याला म्हातारी म्हणून नाही लावत, तर लग्नात चांगली टापटीप दिसावी ना म्हणून लावणार आहे. हा आत्या मी आपण एकोणा लग्नात लय शैनिंग मारणार आहे,
डॉक्टरांचं बूट घेणार आणि लपवणार आणि लय मजे लय पैसे घेणार डॉक्टरांपासून. दीदी दीदी दीदे 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 दीदी 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 ऐकी, डॉक्टरांनी जर बूट लपवलं असेल का नाही मग तुम्हाला सांगायचं की त्यांनी बूट कुठे लपवलाय. मग मी तो बूट तिथनं उचलणार आणि दुसरीकडे लपवून टाकणार, मग मला पैसे भेटणार. हा सोन्या, तू असं काय बी करणार नाहीस. अरे त्यासनी खर्च झालेला आहे आणि आज उंटाप्रत नको पाडू तू. तर 50-100 रुपये दिले आणि जसं काय तो डॉक्टर रस्त्यावरच येणार आहे, लागलाय तुम्हाला सांगायला. अरे बाबू, लगीन म्हणल्यावर खर्च होणारच ना रे, आणि ज्याला खर्च करायचा नसेल ना त्याने अजिबात लगीन करू नये बघ. टोन्या, तू बिंदास लपवलं बूट, हा मी बघते ते डॉक्टर कसं तुला पैसे देत नाहीत. अव अक्का काय शिकवता ही, हा तुम्ही त्याला समजून सांगायचं राहिलं बाजूला, त्याच्या खोड्यांना आणखीनच खतपाणी घालताय. ए डिंपल, कुठं निघाली? आलीच मी, थांब. ए ते बुटा बिटाचं काय करायचं ना तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडं. मला माझा पोशाख पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्यात अजिबात कंजूसपणा करायचा नाही. हा नाहीतर लग्नाच्या आधीच गोंधळ घालेल मी. चांगलीच लग्नाची तयारी चाललेली दिसती. अगं वंदे, तू तरी जरा शब्दाला जागायचं होतं का? पोळी तिकडे वळी, चांगलं स्वतःच्या पोळीवर तू पोडायचं समजतंय तुला? अगं तुम्ही सगळ्यांनी किती बी लग्नाची तयारी केली ना तर मी ही लग्न होऊन देणार नाही. बघतेच कसं लगीन करताय ते. अगं आहे, पहिला माझा पोशाख मिळू दे मग तुला काय करायचं ते कर. आणि काय ग एवढं चांगलं आता लगीन चालू तर कशाला मोडा घालती तू? अग तुझा तो मलिदान पोशाखासाठी माझ्या नातीचा वाटलं करतीस आयुष्यात. काय वाट लागत नाही, मस आता पातूर चांगलं झालंय तिचं. आणि काय व, एवढं सोन्यासारखा नवरा मिळतोय, अजून काय पाहिजे? तुमचं डोळं फुटलेत म्हणे सोन्यासारखा. सोन्याचा नुसता मुलामा आहे मुलामा, आत पितळ आहे सगळं. आणि थोडं थांबा ना, त्या कंपाऊंडरचं पितळ उघडं पडलं ना तर बघा, मग तुम्हाला कळेल कि मी लग्नाला का नाही म्हणत होती ती. आणि तुम्ही काय बी करा, माझी ही काळी जीभ आहे, लगीन होणार नाही लगीन नाही. त्या दिवशी यांच्या नवऱ्याचं आय डी कार्ड सापडलं होतं आणि बाबूदादा म्हणाले की ते तुमचे ओळखीचे आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाड्यात आले होते ते तेव्हापासून तुमच्याजवळ आहे. या आजींना देवी सिंग केस संदर्भात चौकशीसाठी बोलवलं होतं. काही दिवसापूर्वी बसमध्ये यांच्या नवऱ्याला विषारी गोळी देऊन खून करण्यात आला होता. डॉक्टर, तुमच्यासाठी दूध. काय झालं एवढं टेन्शन मध्ये का दिसताय? दिव्या मॅडमला काय पुरावं घावलं का? ही दिव्या दिवसेंदिवस जास्तच हुशार होत चालली. मी जेवढं तिला केस पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो ती तितकीच जवळ येत चालली आहे. तिने काहीही करून ही केस सोडली पाहिजे. डॉक्टर, त्यांनी केस साठी तुम्हाला सोडले त्यामुळे मला नाही वाटत ते आता परत केस सोडतील. आता त्यांना परत पुरावं घाऊन आहे ना, यासाठी आपल्यालाच कोशिश केली पाहिजे. बघा, ते तर मी नेहमीच प्रयत्न करतोय डिंपल. मी किती प्रयत्न केले, मी स्वतःहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाहीये. मला डिंपल खूप भीती वाटायला लागली आहे. वाटत मी अडकतोय की काय? हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? म्हणजे जेव्हा मी असं बोलते तेव्हा तुम्ही मला ओरडता आणि आज तुम्ही असं बोलताय? नाही, हे तुम्ही अजिबात योग्य बोलत नाही डॉक्टर. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जे काय करताय ना ते सगळं योग्य करताय. बघा अहो डॉक्टर, आता 8 दिवस आपलं लगीन आलंय, असं वाईट साईड बोलू नका. मला पूर्ण भरोसा आहे तुम्ही दिव्या मॅडमला तुमच्यापर्यंत अजिबात पोहोचू देणार नाही. बघा
मला माहित आहे तुम्ही हुशार आहे खूप. एक काम करा, ही दूध घ्या आणि थोडा वेळ शांत बसा. घ्या. अरे हो, हे तर विसरलोच की मी. आपलं लग्न तर होणारच आहे, मग मी याचाच फायदा घेतो. उद्या तुझ्या घरातल्या लोकांना सांगतो माझ्या सक्सेसची मुहूर्तमेढ रोवायला.